फक्त एकच प्रॉब्लेम वाटला मला की इथे रस्त्याच्या बाजूलाही अलाउड नसताना सुद्धा गाड्या पार्क करतात लोक, म्हणजे स्पेसिफिक आहे पिकनिक स्पॉट सारखं लोक युज करतात. हा, आणि ते कुठेतरी मला खटकलं, ते रिस्की आहे आणि ते खूप रिस्की आहे. खूप मॅनेजमेंट चांगले ठेवलंय, फक्त एकच प्रॉब्लेम वाटला मला की इथे रस्त्याच्या बाजूलाही अलाउड नसताना सुद्धा गाड्या पार्क करतात लोक, म्हणजे स्पेसिफिक आहे पिकनिक स्पॉट सारखे लोक युज करतात. हा, आणि ते कुठेतरी मला खटकलं, ते रिस्की आहे आणि ते खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने सांगितलंय की ते पार्क करणं अलाउड नाही आहे, तुमच्यासाठी एक्झिट पोर्स दिले आहेत मध्ये मध्ये, तिकडे तुम्ही पार्क करू शकता, पण इथे सरसकट लोक पार्क करतात गाडी, जे मला बरोबर नाही वाटलं. तुला काय वाटतं याच्यामुळे? रिस्क वाढतो ना, ज्यांना नॉर्मल ड्राईव्ह करायचं आहे त्यांच्यासाठी रिस्क जास्त होऊन जातं, कारण की लोक थांबतात, लोक फिरतात रस्त्यामध्ये. सो कशाला ते करायचं पाहिजे? पण बाकी जर सगळं म्हटलं तर खरंच मॅनेजमेंट आणि रस्ता खूप चांगला आहे आणि एखादी टाइम वाचतो. म्हणजे आय गेस आम्ही जेएनपीटी पासून चढलो होतो 10 मिनिटांपूर्वी आणि 10 मिनिटात आम्ही आता आय गेस क्रॉस केलं. Thank you.
आता आपण एक्झिट करूया व्हिडिओला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट्स असतील तर सांगा आणि इंस्टाग्रामला शेअर्स करायला फॉलो करा आणि फ्लाइंग टर्टल ऑफिशियलला पण फॉलो करा. बाय बाय.